आपले स्वागत आहे विजय टेस्टी किचन रेसिपी मध्ये। आज आपण बनवणार आहे ताकापासून घरच्या घरी मठ्ठा कसा बनवायचा। उन्हाळ्यामध्ये ताकापासून आपण मठ्ठा बनवून पिऊ शकतो थंडगार। घरच्या घरी आपण आहे त्या साहित्यामध्ये मठ्ठा बनवणार आहे। त्याच्यासाठी ताक घेतले आहे 2 ग्लास, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या 7 आवडीनुसार, साखर, मीठ, जिरे, कोथिंबीर, आणि थोडं काळं मीठ। लसूण आणि जिरे आपण पोळपाटावर बारीक करून घ्यायचे। लसूण आणि जिरे आपण असे बारीक करून घेतले आहे पोळपाटावर। आता आपण हे वाटून घेतलेले लसूण आणि जिरे ताकामध्ये टाकूया। चवीनुसार साखर आणि मीठ मिक्स करून घ्यायचे। थोडस काळं मीठ, कोथिंबीर, पाच मिनिटांमध्ये आपण मठ्ठा तयार करू शकतो। धनेपूड असेल तर थोडीशी धनेपूड घालायची। घरच्या घरी 5 मिनिटांमध्ये आपण ताकापासून मठ्ठा बनवलेला आहे। उन्हाळ्यामध्ये थंडगार असा मठ्ठा प्यायला छान लागतो। छानपैकी आपला मठ्ठा तयार झालेला आहे। पाच मिनिटांमध्ये आपण हे ताकापासून घरच्या घरी मठ्ठा बनवलेला आहे। प्यायला एकदम थंडगार छान लागते। उन्हाळ्यात माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।